डॉक्टर संतोष पोळनं स्वतः 7वा खून केल्याची पोलिसांकडे कबुली दिलेली आहे. अत्यंत धक्कादायक ही बातमी आणि या सगळ्या हत्याकांडाच्या संदर्भातली राहुल तपासे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. राहुल, हा 7वा खून या पोळनं कुणाचा केलाय, काय माहिती मिळू शकते का, काय सांगितलंय त्यानं कबुलीनाम्यात? विलास, खूपच मोठी खळबळजनक ही घटना म्हणावी लागणार आहे. संतोष, डॉक्टर संतोष पोळने 7वा खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिलेली आहे. जो घोटवडेकर, डॉक्टर घोटवडेकर रुग्णालयामध्ये जो वॉर्डबॉय म्हणून काम करणारा जो कर्मचारी होता तुषार जाधव, त्याने एका महिलेचा काही महिन्यापूर्वी विनयभंग केला होता अशी तक्रार होती. त्या अनुषंगानं तिथल्या त्या महिलेच्या नातेवाईकांनी त्याला येऊन रुग्णालयामध्ये मारहाण केली होती. या मारहाणीनंतर तो किरकोळ जखमी झाला होता. त्या जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात पोहोचवण्याची जबाबदारी ही डॉक्टर संतोष पोळवरती घोटवडेकर डॉक्टरांनी दिली होती. त्यामुळे त्याला त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून त्याला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी नेलं गेलं. मात्र नेण्यापूर्वी, उपचार देण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं तिथल्या संबंधित डॉक्टरांनी सांगितलं होतं. हा जो खून आहे तो त्याने का नेमका केला हे माहीत नाही. मात्र रुग्णालयातून ज्या वेळेला त्याला उपचारासाठी नेलं जात होतं रुग्णवाहिकेतून, त्यावेळेला त्याला इंजेक्शन देऊनच त्याचा खून केल्याचं माहिती डॉक्टर संतोष पोळनं पोलिसांसमोर दिलेली आहे. आता या डॉक्टर संतोष पोळनं आतापर्यंत 7 खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघडा समोर आलेलं आहे. मात्र हा जो वॉर्डबॉय होता त्याला नेमकं का मारलं, कशासाठी मारलं याबाबतची माहिती पोलीस सध्या घेत आहेत, कसून चौकशी करत. मात्र यातून आता वेगळं वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. विलास, धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा हे हत्याकांड नेमकं का केलं हा जो प्रश्न अनुत्तरित आहे, त्याचं उत्तर पोलीस तपासात मिळेल अशी आशा करूया.